आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या येत आहे भारताच्या एकात्मिक आणि स्थिर विस्तारित शेजार विषयक दृष्टिकोनात मध्य आशिया केंद्रस्थानी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं आभासी पद्धतीनं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या भारत मध्य आशिया शिखर परिषदेच्या भाषणात मोदी यांनी प्रादेशिक सुरक्षेबद्दल समान चिंता आणि अफगाणिस्तानातील घडामोडींबद्दल त्यांना काळजी असल्याचं सांगितलं हे परस्पर सहकार्य प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्यासाठी अधिक महत्वाचं बनलं आहे यावरही त्यांनी भर दिला देशातील सर्वात जुनी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाची मालकी आजपासून पुन्हा एकदा टाटा समूहाकडे गेली आहे एअर इंडियाच्या शंभर टक्के मालकीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया आज पूर्ण झाली आणि टाटा सन्सच्या मालकीच्या तलेस या उपकंपनीकडे एअर इंडिया हस्तांतरित करण्यात आली आता एअर इंडियाचं पूर्ण व्यवस्थापन टाटा समूहाकडे आलं असून टाटा सन्सनं नियुक्त केलेल्या नव्या संचालक मंडळानं आजपासून एअर इंडियाचा कारभार हाती घेतला आहे त्यापूर्वी टाटा संस्थेचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडावं म्हणून केंद्र सरकारनं येत्या एकतीस तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहा संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही बैठक बोलावली असून बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे होईल संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन त्याच दिवशी सुरू होणार असून सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत एकशे त्रेसष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख लसमात्रा देण्यात आल्या अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे गेल्या चोवीस तासात बावीस लाख पस्तीस हजारापेक्षा जास्त लसमात्रा दिल्या गेल्या आहेत सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉक्टर अनिल अवसट यांचं आज सकाळी पुणे इथल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते त्यांनी मजूर दलित भटक्या जमाती वेश्या अशा दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलं आहे डॉक्टर अनिल अवसट यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉक्टर अनिता औचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली इथे वापरली जाणारी व्यसनमुक्तीची अनोखी पद्धत ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील तुरळक ठिकाणी आज आणि उद्या थंडीची लाट असणार आहे आज विदर्भात सर्वात कमी तापमान नागपूर इथं आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं गोंदिया बुलढाणा इथं आठ पूर्णांक आठ तर वर्धा इथं नऊ पूर्णांक चार आणि अकोला इथं नऊ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार